नमस्कार। दिवसभरातल्या निवडक वेचक आणि वेधक बातम्यांचा आढावा घेणाऱ्या बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेले प्रवेश, जागा वाटपावरनं नाना पटोले आणि राऊतांमध्ये रंगलेला वाद, अजित पवारांनी राष्ट्रवादीतल्या दोन रुपालींमधला वाद सोडवला का, जानकरांपाठोपाठ मेटेंची शिवसंग्रामही युतीतनं बाहेर पडणार का आणि बच्चू कडूंनी युती आणि आघाडीला दिलेला इशारा, या बातम्या बघण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स आयोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। विदर्भातल्या जागांवरनं ठाकरे आणि काँग्रेसमधला वाद शिगेला, नाना पटोले बैठकीला असतील तर बैठकीला जाणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। तुटेपर्यंत ताणू नका, जागा वाटपाच्या वादावर उद्धव ठाकरेंचा सर्वांना सबुरीचा सल्ला, तर रमेश चेन्नीथला उद्या ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंचा महायुतीला मोठा धक्का, राजन तेली, दीपक साळुंखे, सुरेश बनकरांसह मोरेश्वर भोंडवेंनी घेतली मशाल हातात, ठाकरेंकडनं शिवसेनेविरोधात नाकाबंदी। महायुतीचं जागा वाटप दिल्लीत होणार फायनल, आज रात्री अमित शहांसोबत शिंदे फडणवीस आणि पवारांची बैठक, वाद असलेल्या जागांवरती तोडग्याची शक्यता। आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, वरळीत जोरदार शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल होणार। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेकडनं अटक, पनवेल आणि कर्जतमधनं आरोपी ताब्यात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवरती गंभीर आरोप केलेत। भाजपकडनं मतदार याद्यांमध्ये अनेक नावं वगळण्याचे आदेश देण्यात आल्याचा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। यावेळी पटोलेंनी बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातल्या तेल्हारा गावातल्या सरपंचांचा एक व्हिडिओ दाखवला। या गावातील मतदार यादीतील 60 नावं वगळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडनं दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। विद्यमान आपण या ठिकाणी या निवडणुकीची हेराफेरी करण्याचा जो लज्जास्पद प्रयत्न केला जातो आहे, त्या प्रयत्नाला आम्ही आमचा विरोध आहे। आणि विशेष करून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या षडयंत्राच्या माग देवेंद्र फडणवीसच आहे, एकनाथ शिंदे आहे। हे असं आहे की हा मी आता जे उघडकीस प्रकरण आलेलं आहे हे चिखली मतदारसंघाचं उदाहरण आहे। इकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडूंनी महायुती आणि महाविकास आघाडीवर खरमरीत टीका केली आहे। जनता या दोघांनाही कंटाळलेली असल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावला। दोनही युती आणि आघाडीमध्ये सध्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे, पण 4 नोव्हेंबरला महाशक्ती स्फोट करणार असून चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडेच आलेले दिसतील असं म्हणत कडूंनी आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काउंटर करणार असा इशारा दिलाय। त्यावरती सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। मला वाटते आता ही वेळ बोलण्यापेक्षा करण्याची आहे आणि आम्ही दोन्ही आघाडी आणि युतीचं दोघांचं एन्काउंटर करू। थँक्यू। बच्चू कडू आता मोठमोठ्याने एन्काउंटर करायला लागलेले आहेत, म्हणून त्यांना एकदा त्यांच्या जागा जाहीर होऊ द्या। त्यांचे काही बॉम्बस्फोट जे करणार आहेत किंवा मोठा स्फोट करणार आहे 4 तारखेला, तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांची सुद्धा ताकद कळेल आणि त्यांनी ते करावं। जेवढा कॉन्फिडन्स त्यांना आहे प्रत्येकाचं एन्काउंटर करण्याचा, कधी काळीत आपला भी एन्काउंटर होऊ शकतो याच्यासुद्धा त्यांनी भान राखलं पाहिजे। पुढची बातमी